मकर संक्रांतीला तिळगुळा इतकंच महत्व पतंग उडवण्यालाही असतं। लहानपणापासून मोठ्यांपर्यंत कुणालाही पतंग उडवण्याचा मोह आवरत नाही। संक्रांत जवळ आल्यानं आता वांद्र्यातल्या पतंग मार्केटमध्ये विविध आकाराचे रंगाचे पतंग दिसू लागले। बच्चे कंपनीला आवडणारे बेंटेन, टॉम अँड जेरी, मोटू, स्पायडरमॅन, छोटा भीम ही कार्टूनही पतंगावर अवतरली आहेत। वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत। आणि या मकर संक्रांतीला तिळगुळ आणि हलव्याच्या दागिन्यांना जेवढी मागणी असते ना, तेवढे बच्चे कंपनीमध्ये फेवरेट असलेला पतंगालाय तेवढीच मागणी आहे। आपण आत्ता आहोत बँड्राच्या पतंग मार्केटमध्ये। इथे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग तुम्हाला दिसतील, त्याचप्रमाणे एक वेगळं इथे दिसतं, ते म्हणजे सुलतान आणि रईस चित्रपटाचे पतंग। अजून काय यावर्षी बच्चे कंपनीमध्ये क्रेज आहे ते आपण जाणून घेऊया। ये है कपडे का क्वालिटी अनटेरेबल, बारिश में भी यूज़ करो चाहे समंदर किनारे यूज़ करो, यूज़ एंड कीप इट अवे, नेक्स्ट ईयर वापस से यूज़ कर सकते हैं। वो अट्रैक्ट करने के लिए कलर्स और डिज़ाइंस और कार्टून टाइप होना बहुत ज़रूरी होता है, तो हमने वो भी वैरायटीज़ रखा है। वो ये वैरायटीज़ है, ये होता है इस तरीके का, इसका छोटा साइज़ है। ये आप देखेंगे ये फुल 6 फीट का होता है प्लस 6 फीट, और ये ज़्यादातर ओपन एरिया में उड़ाया जाता है। ये है एक बंदा अकेले खुद पतंग उड़ा सकता है, अगर आप देखेंगे इसको किसी की ज़रूरत नहीं है, ये अपना पतंग से खुद ही ढील मिलते रहेगी इसको। समुद्र किनारे पतंग उड़वायला कुणाला आवडणार नाही, यासाठीच खास तयार केलेले इजी टू फोल्ड प्लास्टिक टेल काइट्सचे पतंग लक्षवेधी ठरतात। रॉकेट, जुडाई अशा पतंगाबरोबर चायना मेड पतंगांनीही पसंती मिळते। पतंग उडवताना आणि पेज घेताना सर्वात महत्त्वाचा असतो तो मांजा, आणि त्याचेही विविध प्रकार इथे उपलब्ध आहे। बदामी मांजे आहे ना, ते पहिले मी लहान होतो तो 4 रुपये तोला होता, आता 10 रुपये तोला येतो। 100 ग्रॅम म्हणजे 80 रुपयाला आहे, पहिले आम्ही 5 रुपये 100 ग्रॅम विकत होते, आता 80 रुपये तोला येते। ही ते नवतालच्या दाखवलं तुम्हाला, ते 150 रुपये 1000 वार आहे, ते रीला वाजते 1000 रील। हे 12 तालचं आहे मांजा, 1000 आहे ना 200 रुपयाला 1000 आहे। मग यंदा मकर संक्रांतीला पतंग उडवणार आहात ना, मग पतंग खरेदीसाठी इथे यायला विसरू नका। खात्री आहे एवढे मस्त प्रकार बघून तुम्हालाही पतंग उडवायची इच्छा झाली असणार। आता मी पतंग उडवायची प्रॅक्टिस करणार आहे, तुम्ही लवकर इकडे आणि मस्त पतंगाची खरेदी करा। कॅमेरामन गणेश रहाटेसह संचिता ढोसर, मुंबई लाईव्ह।